वीस ते बावीस या दोन वर्षामध्ये करोना काळात त्यांनी केलेलं काम हे केवळ नगर जिल्ह्यापुरतं पुणे किंवा महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही तर त्याचा गाजावाजा भारतामध्ये आणि इतर देशांमध्ये सुद्धा झाला दुर्दैवाने आम्ही त्यांची उमेदवारी सगळ्यांनी नकम जाहीर न करता निश्चित केली होती दादाही त्या प्रक्रियेमध्ये होते स्वतः साहेब आणि हसन मुशीफ त्यांच्या घरामध्ये गेले त्यांचं घर पाहिल्यानंतर या दोघांनाही आश्चर्य वाटलं तो निर्णय पवारसाहेबांनी हेरला होता आणि किती अचूक होता ह्याचं प्रत्यंतर आपल्याला निकालामध्ये पाहायला मिळालं साहेबांनी आमचे दहा उमेदवार होते त्या दहा उमेदवारांमध्ये सगळ्यात जास्त मदत जर कोणाला केली असेल ती ती निलेश लंकेला केलेली आहे विखेंना पाडायचंच आशी साहेबांची कधी भूमिका नव्हती नमस्कार मी विष्णू सानप लेट्सअप मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आज माझ्यासोबत आहे शरद पवार यांचे विश्वासू त्यांचे मित्र अगदी सुरुवातीच्या काळापासून ते आत्तापर्यंत खांद्याला खांदा लावून जे त्यांच्यासोबत असतात ते अंकुशाना काकडे माझ्यासोबत आहेत त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी होती नगर जिल्ह्याचे प्रभारी ते होते आणि प्रवक्ते म्हणून देखील त्यांनी ज्या प्रकारे अजित पवार ज्यावेळेस पक्षात होते तेव्हापासून ते फूट पडल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पक्षाची बाजू मांडले तेज तेच अंकुश अण्णा काकडे माझ्यासोबत आहेत अण्णा स्वागत आहे तुमचं लेट्सअपमध्ये नमस्कार काय सांगाल एकदम हसवालय तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही नगर सर केलेलं आहे किती दमछाक झाली नगर सर करताना तुम्ही दोन हजार आठ पासून नगर जिल्ह्याचे प्रभारी आहात नाही नगरच्या बाबतीमध्ये आपण म्हणाला ते खरंय की आमची दमछाक झाली पण अंतिम विजय आमचा होणार आहे या बाबतीमध्ये आम्ही निश्चिंत होतो त्याची अनेक कारणं आहेत त्याचे अनेक कारण मी देखील आपल्याला करता येईल पण मला आनंद आहे की मी दोन हजार आठ सालापासून मला माझ्या पक्षाने माझ्यावरती दर्दारी सोपवली दोन हजार आठ सालची अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक असेल दोन हजार नऊ सालची जिल्हा परिषदेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल लोकसभेची असेल दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल या सगळ्या निवडणुकांची जबाबदारी पक्षाने माझ्यावरती सोपवली आणि नगरमध्ये नगर म्हणलं तर नगर अतिशय दिग्गजांचा जिल्हा मोठमोठे साखर सम्राट सहकार क्षेत्रातले मोठे नेते राजकारणातले मोठे नेते त्यांच्यासमोर माझ्यासारखा एक तरुण कार्यकर्ता ज्या वेळेला निरीक्षक म्हणून जायचो त्याला जरी मी वयाने लहान असलं तरी माझ्या निरीक्षक पदाला या वडीलधारी मंडळींनी मला नेहमी मान दिला आणि आम्ही एकत्रितपणे काम केलं आणि मला त्या मंडळींनी केलेल्या सहकार्यामुळे प्रत्येक वेळेला मी चांगल्या प्रकारचं यश त्या ठिकाणी मिळवून देऊ शकलो ते एक समाधान माझ्यावरती आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी शिवाजीराव कर्डेले आमच्या पक्षाचे उमेदवार होते परंतु त्या ठिकाणी दुर्दैवीने तिरंगी सामना झाला राजळे गांधी राजळे काँग्रेस पक्षामध्ये असताना त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी कर्डेलेंचा पराभव झाला दोन हजार चौदाला आम्हाला त्या ठिकाणी कर्डेले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते भारतीय जनता पक्षाकडे गेले आणि मग ज्या राजळेंनी अपक्ष निवडणूक लढवली होती त्यांना आम्ही उमेदवारी दिली त्यांनी देखील गांधी आणि राजीव राजळे यांचा सामना झाला पण दुर्दैवाने त्याही वेळेला आमचा पराभव झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमच्याकडे तसे तुल्यबळ उमेदवार नव्हते आणि समोर मात्र साखर सम्राटांचे चिरंजीव बाळासाहेब विखेंचे नातू राधाकृष्णांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे पाटलासारखा एक भलाढ्य उमेदवार होता पण त्याही वेळेला आम्ही आमदार संग्राम जगताप यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली अर्थात त्यांची ऐन वेळेला उमेदवारी दिल्यामुळे प्रचारासाठी वेळ थोडा मिळाला सगळी बांधणी करायला आम्हाला अडचण आली आणि त्यामुळे त्याही वेळेला आम्हाला त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला अर्थात गेल्या वेळच्या निवडणुकीच्या बाबतीतली मात्र निवडणूक निकाल झाल्यानंतर ज्या काही गोष्टी आमच्या कानावरती आल्या mm -hmm. त्या आल्यानंतर आम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसला आमच्या श्रेष्ठींना देखील असं काही होईल असं वाटलं नव्हतं पण त्या शेवटच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये टप्प्यामध्ये काहीतरी त्या ठिकाणी घटना घडल्या आणि त्यामुळे ती आमची इलेक्शन त्यावेळेला गेली ना दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मात्र कोणाला उमेदवारी द्यायची नगर जिल्ह्यामध्ये तर त्यावेळेला निलेश लंके हे शिवसेनेमध्ये होते mm -hmm. शिवसेनेचे अतिशय कडवट कार्यकर्ते होते आणि धाडडीचे कार्यकर्ते आक्रमक कार्यकर्ते म्हणून त्यांची नगर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः पारनेर तालुक्यामध्ये थे त्यांची ओळख होती परंतु त्या ठिकाणी मात्र गेली अनेक वर्ष पूर्वी काँग्रेसमध्येच असलेले विजय आवटी विज्ञा <workitenın> हे शिवसेनेमध्ये गेले आणि शिवसेनेमधून पारनेर तालुक्यामधल्या राजकारणामध्ये दरवेळेला तिथे तिरंगी सामना व्हायचा चौरंगी सामना व्हायचा आणि त्याच्यामध्ये विजय आवटी मात्र त्या ठिकाणी विजयी व्हायचे ज्यावेळेला त्यांचा दोन हजारला एकोणीसला पराभव झाला त्यावेळेला देखील ते मला वाटतं विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून होते आणि त्या ठिकाणी एका कार्यक्रमाच्यासाठी काहीतरी उद्धव ठाकरे पारनेर तालुक्यामध्ये आले होते आणि त्या ठिकाणी काहीतरी थोडासा स्थानिक कार्यकर्ते आणि म्हणजे लंके आणि विजय आवटे यांच्या कार्यकर्त्यामध्ये काहीतरी वादावादी झाली आणि कोणीतरी उद्धवसाहेब ठाकरेंच्या गाडीवरती दगडफेक झाली आणि त्याचं खापर मला वाटतं त्यावेळेला काहीतरी निलेश लंकेंवरती फोडलं गेलं अर्थात नेमकं काय झालं त्याच कल्पना नाही पण जी काही सांगोपांगी माहिती माहिती किंवा वर्तमानपत्रातनं बातम्या आल्या त्याच्यामध्ये तसं घडलं आणि मग शिवसेनेतनं त्यांना बाजूला केलं गेलं एक हाडाचा कार्यकर्ता असतो त्याची पत्नी ही जिल्हा परिषदेची सदस्य आहे त्यामुळे तो काही शांत बसणारा कार्यकर्ता नव्हता त्याला पर्याय शोधण्याची वेळ ज्यावेळेला आली त्यावेळेला ते त्यांनी राष्ट्रवादीचा त्यावेळेला स्वीकार केला अर्थात mm -hmm. राष्ट्रवादीमध्ये त्याचा प्रवेशसुद्धा काही फार सुखकर झाला नाही mm -hmm. अनेक मंडळी त्यांच्या बाजूला होती व्यक्तीशा मी देखील त्या ठिकाणी निलेश लंकेनं आपल्याकडे घ्यावं पारनेर तालुक्यामध्ये त्यांचं चांगलं काम आहे आणि ते एक चांगले उमेदवार होऊ शकतात अजितदादांचा देखील त्याच्यावरती विश्वास होता पुण्यातले मग आमचे विलास लांडे असतील रमेश थोरात असतील अशोक पवार असतील ही पारनेरला जोडून असलेली जी गावं मंडळी आहेत त्यांचाही आग्रह होता पण नगर शहरामधल्या आमच्या जुन्या काही पक्षातील पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचा त्यांच्याबद्दल आक्षेप होता की त्यांच्याबद्दल काही तक्रारी आहेत तिथल्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये काही जणांच्या तक्रारीत वगैरे होतं साहेबांच्या कानावर देखील त्या गेल्या सुनील तटकरी त्यावेळेला अध्यक्ष होते पण अजितदादांनी निर्णय केला होता आणि आम्ही देखील त्या निर्णयाशी समज होतो की अंदा आपल्या पक्षामध्ये घ्यायचं पक्षात घ्यायचं आहे मी सध्या लोकसभा लोकसभेकडे येतोय लोकसभेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांची निवड कशी झाली ते अजित पवारांसोबत गेले होते ती सोयरी तुम्ही कशी जुळवून आणली नाही अजित पवारांची आणि राष्ट्रवादीची फूट झाली ती दोन हजार तेवीसला तोपर्यंत ते निलेश लंके आमच्याकडे होते आणि निलेश लंकेंचं काम त्या ठिकाणी चांगलं होतं वीस ते हो बावीस या दोन वर्षामध्ये करोना काळात त्यांनी केलेलं काम हे केवळ नगर जिल्ह्यापुरतं पुणे किंवा महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही तर त्याचा गाजावाजा भारतामध्ये आणि इतर देशांमध्ये सुद्धा झाला आणि एक अतिशय धडाडीचा कार्यक्रम आणि त्यांनी विशेष म्हणजे त्यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी साठ हजार मतांनी विजय आवटींचा पराभव करून निवडून आले साठ हजार मतं मिळणं काही साधी गोष्ट नाही विजय आवटी तिथे चार वेळेला निवडून आलेले त्यांनी मतदारसंघ बांधलेला आणि अशा याच्यामध्ये निलेश लंके येतील की नाही अशी अनेकांना शंका होती पण त्यांनी साठ हजाराचं देखील घेऊन के ते केलं पुढे लोकसभेच्या निवडणुकीचा सुरुवात आगामी लोकसभेला आमच्याकडे त्या ठिकाणी उमेदवार तसा प्रबळ उमेदवार कोणी नव्हता आणि दक्षिणेची जागा ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आघाडीमध्ये ही आम्हाला सुटणार हे आम्हाला माहिती होतं कारण त्याच्या अगोदर आम्ही निवडणुका लढवल्या त्या काँग्रेस पक्ष आग्रह करत होता की जागा तुम्ही तीन वेळेला लढवली तुम्ही तीन वेळेला पराभूत झालात ही जागा आम्हाला द्यावी आणि उत्तरेची जागा ही राष्ट्रवादीने लढवावी अर्थात ती जागा घेण्यामध्ये फक्त विखे पाटील कुटुंबाचा आग्रह होता mm -hmm. कारण त्यांना त्यांच्या घरातलं कोणीतरी या मतदारसंघामधून खासदार म्हणून निवडून आणायचं होतं पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवारसाहेब असतील दादा असतील त्यावेळेला mm -hmm. सुनील तटकरे जयंत पाटील या मंडळींनी कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा आपली सोडली जाणार नाही आपण उमेदवार शोधूया आणि मग ते शोधत असताना निलेश लंके आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर तिथे आले म्हणजे अजितदादांची पण पसंती होती अजितदादांची पसंती होती आणि तुम्हाला आठवत असेल की पुणे विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचं जे पॅनल होतं त्याच्या विरोधामध्ये आमचं राष्ट्रवादीचं पॅनल होतं आणि त्या प्रचारामध्ये मग आम्ही निलेश लंकेना सामावून घेऊन अहमदनगरमधल्या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या विविध म म्हणजे इतर मत विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना या निमित्ताने फिरवलं त्यांची देखील इच्छा होती की मला लोकसभा लढवायची अर्थात समोरचं आव्हान काही सोपं होतं अशातला भाग नाही दुर्दैवाने आम्ही त्यांची उमेदवारी सगळ्यांनी नकम जाहीर न करता निश्चित केली होती दादाही त्या प्रक्रियेमध्ये होते साहेब देखील प्रक्रियेमध्ये दे होते स्वतः साहेब आणि हसन मुशीद त्यांच्या घरामध्ये गेले त्यांचं घर पाहिल्यानंतर या दोघांनाही आश्चर्य वाटलं दहा बाय दहाच्या घरामध्ये राहणारा एक साधा कार्यकर्ता आज विधानसभेचा आमदार झालाय कोविडमध्ये त्याने अतिशय चांगलं काम केलंय लोकसभेला कुठपर्यंत टिकेल असं सांगता येत नाही पण त्याची जिद्द पाहिल्यानंतर त्याच्या पाठीमागे आपण ताकद उभी करू असा पवारसाहेबांचा मानस होता आणि दादा वगैरे सुद्धा आम्ही सगळेजण त्याच्या पाठीमागे होतो दुर्दैवाने तेवीसला मात्र जी आमची फूट झाली त्या फुटीमध्ये मात्र दादा तिकडे गेले निलेश लंकेची इच्छा नव्हती परंतु सत्तेमध्ये राहून कामं करून घेता येतात अशा प्रकारचा एक ग्रह समज आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा राजकारणामध्ये आहे त्यामुळे कामाच्यासाठी म्हणून त्यांनी अजितदादांची साथ दिली अजितदादांबरोबर गेले पण पवारसाहेबांच्या विरोधामध्ये नाही किंवा पवारसाहेब माझं दैवत आहे हे ते सातत्याने सांगत होते पुढे लोकसभेला आम्ही ज्यावेळेला चर्चा सुरू झाल्या त्यावेळेला काय त्यांचे काही कार्यकर्ते आमच्या टिळक म्हणजे राष्ट्रवादी भवनमध्ये ज्या मिटिंग होत्या त्या ठिकाणी यायचे ते त्या ते सांगायचे आम्हाला की कारण आम्ही उमेदवार ज्यावेळेला निवड करायची ठरलं त्यावेळेला आमच्यासमोर दोन नावं प्रामुख्याने आली एक रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे पण या दोघांनी निवडणूक लढवायला नकार दिला लोकसभेसाठी आमचे जिल्ह्याचे लोक अध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणून आहेत त्यांनी मात्र कोणीच जर उमेदवार नसेल तर मी पक्षाचा आदेश म्हणून निवडणूक लढायला तयार आहे अशा प्रकारची भूमिका घेतली प्रताप ढाकणे हे इतर मागास उमेदवार आहेत त्यामुळे त्यांनी सुद्धा विधानसभा नुकतीच लढवली होती त्यांची उमेदवारी आपण करावी अशा प्रकारची चर्चा पक्षामध्ये दोन तीन बैठकांमध्ये झाली पण त्या बैठकांना निलेश लंकेंचे कार्यकर्ते यायचे आणि ते सांगायचे साहेब निलेश लंके तुमच्याकडेच येईल तुमच्याकडूनच तो उभा राहील तुम्ही दुसरा उमेदवार काही निवडू नका त्यावेळेला आमचं काही त्याच्यावरती फारसा विश्वास बसत नव्हता पण मग साहेबांनी राजेंद्र फळके दादाभाऊ कळमकर आणि मी आमच्या तिघांवरती साहेबांनी जबाबदारी दिली की निलेशशी आपण चर्चा करावी त्याचं मन काय आहे त्याची भूमिका काय जाणून घेण्याचा प्रयत्न करावा अशा आम्ही तिघांनी ते प्रयत्न केले मला आठवतंय की निलेश लंकेंचं माझं बोलणं झालं म्हटलं बा तुझं एकदा काय मत आहे पक्षाच्या बैठकीमध्ये तुझ्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये एकमत आहे तुझे, एक तुझे, एक एक तुझे कार्यकर्ते आम्हाला ते बैठकीत सांगतात की तू आमच्यातर्फेच उभा राहणार आहे पण तू मात्र तुझे पत्ते काही खुले करत नाहीयेत काय एकदा तुझ्या मनामध्ये असेल तर तू एकदा साहेबांच्या कानावर घाल त्यांनी येण्याचं कबूल केलं हट फक्त त्यांनी एवढी घातली की मी सिल् भेटू शकणार नाही चव्हाण प्रतिष्ठानला भेटू शकणार नाही साहेबांकडे मोदी बागेमध्ये मा मात्र त्यांच्या निवासस्थानी मी भेटेल साहेब देतील ते वेळ देतील त्यावेळेला मी येईल आणि त्याप्रमाणे एकदा नऊ वाजता लपून छपून म्हणजे नाही लपून छपून असं नाही की या गोष्टी ज्या आहेत त्या ते काही त्याची वाच्यता होऊ नये अशी भूमिका असते नंतर मग प्रेशर येतात इतर सहकारी हे करतात आणि मग त्याच्यातून समोरचा जो उमेदवार आहे कारण विखेंचं नाव हे जवळपास पक्षाकडे निश्चित होतं राम शिंदे जरी इच्छुक होते तरी ते, ते, ते काय पक्ष त्यांच्याबरोबर नव्हता त्यामुळे समोरचा उमेदवार हा अलर्ट होऊ नये ही देखील दुसऱ्या उमेदवाराची इच्छा असते त्यामुळे मला आहे नऊ ते पावणे अकरा पावणे दोन तास मोदी बागेमध्ये पवार साहेब निलेश लंके आणि मी अशी चर्चा झाली त्यांनी सगळं सांगितलं त्या चर्चेमध्ये त्या पावणे चर्चे दोन तासाच्या चर्चेमध्ये त्याच्या दोन वेळा त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं साहेब तुमच्यापासून मी बाजूला गेलोय सगळी त्यांनी त्याची व्यथा सांगितली पण मतदारसंघाची काही कामं होती आणि त्या डिसेंबर महिन्यामध्ये आदल्याच आठवड्यामध्ये अजितदादांनी पारनेरचा दौरा केला होता आणि निलेश लंकेच्या विनंतीनुसार त्याच्या सूचनेनुसार त्याच्या मतदारसंघामध्ये जवळपास दोनशे कोटी रुपयाची कामं दादांनी मंजूर करणार शब्द दिला होता प्रश्न आलाय एकीकडे एक दोनशे मतदान रुपयाची कोटीची कोटी कामं आहेत दुसरीकडे पवार साहेब आहेत पण त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की साहेब मी तुमच्या बरोबरच राहणार आहेत फक्त विधानसभेचं अधिवेशन आहे ते अधिवेशन तेवढं गेलं की मग मी लगेच मी त्यांना आग्रह करत होतो की अफिडेव्हिट करून द्या तुम्ही अॅफिडेव्हिट तिकडे जरी केलं असलं तरी ते नजर चुकीने झाले किंवा कसं झाले असं हे करून आपण पण ते झालं साहेब म्हणले ठीक आहे त्याची इच्छा आहे की अधिवेशन झाल्यानंतर त्यानंतर आपण करावं पण त्यांनी त्या ते ठिकाणी साहेबांना शब्द दिला आणि तो पाळला या कामामध्ये दादाभाऊ कळमकर आणि राजेंद्र फाळके यांची सुद्धा मोलाची मदत या कामामध्ये लाभली होती किती दिवस आधीपासून लंके तुमच्या सोबत हे चर्चा सुरू सुरू होती डिसेंबर 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 महिन्यापासून डिसेंबरचं हिवा हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं तेव्हापासून चाललं होतं आणि मग पुन्हा चाललं निवडणूक असं तसं वगैरे सगळं त्यांनी त्याच्या मनाशी निर्णय केला होता त्याच्या कार्यकर्त्यांनी निर्णय केला होता पण त्या ठिकाणी झावरे कंपनी आहेत त्याच्यानंतर सावंत आहेत आऊटी आहेत आघाडीकडं ते तिकीट असल्यामुळे नाही म्हणलं तरी आऊटींचा आणि उद्धव ठाकरेंचा संपर्क मोठा होता त्यामुळे काय होईल काय होईल असं होतं पण शेवटी मग त्यांनी निवडणुकीच्या अगोदर mm -hmm. निर्णय घेतला काही तांत्रिक अडचणी होत्या म्हणून पुण्यामध्ये ज्यावेळेला त्याचं स्वागत झालं mm -hmm. त्यावेळेला त्यांनी प्रवेश काही केला नव्हता पण निर्णय त्यांनी केलेला होता निलेश लंकेना ज्यावेळेस दादा बोलत होते की कसा खासदार होतो किंवा कसा तिकडे जातो आमदार की जाईल वगैरे असं बोलत होते त्यावेळेस निलेश लंके पवार साहेबांशी तुमच्याशी असं काही बोलत होते का तक्रार करत होते की दादा तिकडून मला थोडस जास्तच बोलतात नाही दादात बद्दल त्यांनी कधी तशी फारशी तक्रार केली नाही पण मी सांगितलं मागाशी त्यावेळेला डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी साहेबांच्या नावाने एक अँब्युलन्स तयार केली होती आणि जवळपास पंच्याहत्तर लाख रुपये खर्च करून ती अँब्युलन्स काढून एक अॅम्ब्युलन्स तयार केली होती तिचं उद्घाटन बारा डिसेंबरला पवार साहेबांच्या हस्ते व्हावं अशी त्याची खूप इच्छा होती पण साहेब म्हणले माझ्या हस्ते करू नको आणि बारा डिसेंबरला करू नको कारण लगेच त्याच्यातून संदेश जो जायचा तो जाईल आणि मग समोरची मंडळी अलर्ट होतील त्यामुळे ते, ते उद्घाटन वगैरे झाले नाही त्यांनी दादांबद्दल काही कधी तक्रार केली नाही दादांनी साथ दिली मदत केली त्याची निष्ठा दोघांकडे होती साहेबांप्रती सुद्धा निष्ठा होती की मोना साहेबांनी ज्या वेळेला त्याच्या घरी आम्ही गेलो हसन मुश्रीफ मी आणि साहेब गेलो त्या ठिकाणी त्याची आई वडील मुलं पत्नी वगैरे भेटल्यानंतर डोळ्यात अश्रू आले की एवढा मोठा माणूस माझ्या घरामध्ये आला अगदी त्यामुळे त्याच्या काही अडचणी असतील त्याच्यामुळे त्यांनी प्रवेश लाभला पण निर्णय त्याचा पक्का होता आणि तो निर्णय पवार साहेबांनी हेरला होता आणि किती अचूक होता ह्याचं प्रत्यंतर आपल्याला निकालामध्ये पाहायला मिळालं साहेब किती गांभीर्याने निवडणूक घेत होते म्हणजे नगर नगर जी लोकसभा आहे जिथून लंके निवडून आले त्या मतदारसंघाला किती सिरियसली घेतलं होतं साहेबांनी साहेबांनी महाराष्ट्रामधल्या बारामती मतदारसंघामध्ये जेवढं लक्ष दिलं नसेल mm -hmm. त्याच्यापेक्षा जास्त लक्ष दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये दिल्याचा मी साक्षीदार आहे mm -hmm. पक्षाकडनं जी काही मदत द्यायची असते प्रचार साहित्य असेल वगैरे किंवा काही मंडळींना सांगून तिथे त्यांना मदत करायची साहेबांनी आमचे दहा उमेदवार होते त्या दहा उमेदवारांमध्ये सगळ्यात जास्त मदत जर कोणाला केली असेल ते ती निलेश लंकेला केलेली आहे त्याचा मी आणि राजेंद्र फळके दोघ जण साक्षीदार आहोत आणि आमचे एक मित्र आहेत प्रवीण गायकवाड म्हणून ते या गोष्टीला साक्षीदार आहेत काय बोलायचे बरं पवार साहेब प्रचार स... सुरू असताना एवढं साहेब सगळे फील्ड वरतून माहिती घेत असायचे सगळी माहिती घेऊन त्या ठिकाणी कुठे कमी पडतोय काय पडतोय सुदैवाने विख्यांबरोबर असलेली सुद्धा काही मंडळी साहेबांना फीडबॅक द्यायचे आणि त्याप्रमाणे मग सूचना साहेबांकडनं जायच्या आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम विख्यांचा केला गेला, गेला। जे अनेक स पवारांचं स्वप्न होतं की विखेंचा पराभव करायचा ते शेवटी पवार साहेबांनी या, या निवडणुकीमध्ये के पूर्ण केलंच आहे पण काय वेगळी रणनीती आखली होती तुम्ही थोडं चुकताय विख्यांचा पराभव करायचाच अशी त्यांची भूमिका नव्हती माझ्या पक्षाचा उमेदवार मला निवडून आणायचा आहे एक लक्षात घ्या मागे एक निवडणूक बाळासाहेब विख्यांनी काँग्रेस पक्षांनी तिकीट दिलं नाही म्हणून अपक्ष लढवले पण पवार साहेबांनी पक्षाच्या उमेदवाराचं काम केलं यशवंतराव गडाखांचंच त्यांनी काम केलं आणि यशवंतराव गडाखांचंच काम करून यशवंतराव गडाखांना निवडून आणलं त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये ठीक आहे काही जाहीर भाषणांमधून काही वक्तव्य वगैरे झाले असतील त्याच्या बाबतीमध्ये कोट कचेऱ्या वगैरे झाल्या पण विखेंना पाडायचंच आशी साहेबांची कधी भूमिका नव्हती किंबहुना बाळासाहेब विखे यांची ज्या वेळेला महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस होती दोन म्हणजे बाळासाहेब विखे आणि शंकरराव चव्हाण हे दोघच आमदार होते आणि ते पवार साहेबांबरोबर होते बाळासाहेब विखे ज्या शंकरराव चव्हाणांना मानायचे त्या शंकरराव चव्हाण हे पवार साहेबांच्या बोलत मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होते पण माझ्या पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे ही भूमिका कुणाला पाडण्यासाठी मी उमेदवार उभा करतोय असं पवार साहेबांचं कधी भूमिका नव्हती नगर जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा होती की विखे कुटुंबी आणि पवार कुटुंबियांमध्ये एक वैर आहे नेमकं काय ते काय वाद येतो तुम्हाला सांगू का की ज्या वेळेला तसं जर का पवार साहेबांच्या मनामध्ये विखे कुटुंबियाच्या बाबतीमध्ये आकस असता तर दोन हजार चौदा दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते अजितदादा उपमुख्यमंत्री होते योगायोगाने दादां म्हणजे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फारसं शक्य नव्हतं निवडणुका डोळ्यासमोर आल्यानंतर शेवटच्या क्षणाला मुख्यमंत्री बदलाची प्रक्रिया काँग्रेसने देखील सुरू केली होती आणि त्यावेळेला राधाकृष्ण विखे पाटलांचं नाव हे मुख्यमंत्री पदामध्ये जोरात होतं मला आठवतंय की घुल्यांच्या घरातलं लग्न शिवगावला होतं त्या लग्नासाठी ऋतुराज बाबा आले होते अजितदादाही आले होते राधाकृष्ण विखे आले होते कदाचित राधाकृष्ण विखेंना आठविल की नाही मला सांगता येणार नाही पण माझ्या मात्र आजही ते वाक्य लक्षात आहेत लग्नामध्ये पहिल्या रांगेमध्ये योगायोगाने आम्ही दोघं शेजारी बसलो होतो आणि राधा कृष्ण विखेंनी सांगितलं की अंकुशराव मला मुख्यमंत्रीपदाची संधी आली आहे आणि लवकरच मी मुख्यमंत्री होणार आहे आणि पवार साहेबांनी फार मोठी भूमिका घेतली माझ्या बाजूने त्यांनी शब्द दिला हे राधा कृष्ण विखे पाटलांनी गोल्यांच्या लग्नामध्ये आम्ही दोघं शेजारी बसला असताना मला सांगितलं होतं जर पवार पवारसाहेबांच्या मनामध्ये विख्यांबद्दल जर का हकस असता तर त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना संमती दिली असती का हा माझा प्रश्न आहे तरी पण एक अशी चर्चा केली जाते विखे पवारांचा काय वयर आहे नेमकं कधीपासून ही सुरुवात झाली नाही आता ते फार जुन्या गोष्टी तर मला सांगता येणार नाहीत किंवा पवारसाहेबांकडून पण बाळासाहेबांचा अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिल्यानंतर जो पवा त्यांना पराभव लागला तो त्यांच्या जिवारी लागला कारण नगर जिल्ह्याचं राजकारण थोरात असतील गडाख असतील विखे असतील राजळे असतील ही अशी दिग्गज मंडळींच्या हातामध्ये होतं आणि त्या हातामध्ये विख्यांचा पराभव झाला आणि नाही म्हटलं तरी मग त्यापासून थोडस राजकारणाला वेगळी कलाटणी लागली मग भाऊसाहेब थोरात त्यांचं उदय मोठा आला बाळासाहेब थोरात मोठ्या प्रमाणामध्ये आले ते कदाचित त्यांच्या मनामध्ये असतील साहेबांच्या मनामध्ये काही असे असते असं मला तरी वाटत नाही त्यांना तुम्ही आता सांगितलं की निलेश लंके दैवत मानायचे पवार साहेबांना तुमच्या ज्या काही मिटिंग हे सगळं चालू होतं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आता अजून किती आमदार आहेत नगर जिल्ह्यातले की ते शरद पवारांना अजूनही दैवत मानतात आणि काय चाललंय त्यातून इंटरनल पॉलिटिक्स नाही नाही अंतर्गत काय चाललंय हे काही माझ्या कानावरती नाही मला कल्पना नाही पण नगरमध्ये दक्षिण नगर मतदारसंघामध्ये सहा विधानसभेच्या जागा आहेत आणि त्या सहा विधानसभेच्या जागेमध्ये सही जागांवरती आघाडीमध्ये आम्ही आमचे उमेदवार गेली दोन तीन टन उभे राहिलेत यावेळेला तर आम्हाला चांगलं यश मिळालं प्राजक्त तनपुरे आला रोहित पवार आले त्याच्यानंतर संग्राम जगताप आले थोडक्या मतांनी आमचे घनश्याम शेलार त्यावेळेला पराभव झाला निलेश लंके आमदार झाले पाथर्डीमध्ये सुद्धा शेवटच्या क्षणाला थोडंसं जातीवाद झाल्यामुळे आमच्या डाकण्यांचा पराभव झाला आणि त्यामुळे नगर जिल्ह्यामधल्या आघाडीमध्ये या साई जागा आमच्याकडे राहतील उमेदवार कोण निवडायचे काय निवडायचे त्याचा सर्वसे अधिकार साहेबांना आहे तो घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील इतर कोणी आले येत असतील ते त्याच्याही बाबतीमध्ये निर्णय पण आता एकंदरीत असं पाहायला वाटतं की ज्यांनी कठीण काळामध्ये साथ दिली त्या साथीला दावलून दुसरे काही निर्णय करतील करणार नाही अशा प्रकारचं जयंत पाटलांचं आमच्या अध्यक्षांचं वक्तव्य आहे आणि कदाचित तेच पुढे चालू राहील तुमचे किती विधानसभेचे उमेदवार ठरले सध्या आकडा सांगू शकता महाराष्ट्र पातळीवरती फार माझ लक्ष नसतं आणि या ज्या काही गोष्टी आहेत ते आदरणीय पवार साहेब जयंतराव पाटील सुप्रताई किंवा आमचे महाराष्ट्रातले दिल्लीतले महाराष्ट्रातले मा, जे वरिष्ठ नेते आहेत तेच याच्या संदर्भात चर्चा करतील बाकी इतर कोणी काही सांगत असतील तर त्याच्या काही फारसं महत्व द्यायचं काही कारण राष्ट्रवादीमध्ये ना लोकसभेचा निकाल लागल्यानंतर फार चलबिचल पाहायला मिळते तुमचे मित्र प्रवीणदादा गायकवाड तर म्हणाले की अजितदादा परत येऊ शकतात इकडे पवार साहेबांसोबत तुम्हाला असं वाटतं का आणि किती आमदार तुमच्याकडे परत येऊ शकतात नाही मी मगाशी म्हणालो नाही आता पण म्हणतो की मी तसं काही सांगू शकत नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादा पवारसाहेबांना सोडतील हे कोणालाही स्वप्नात वाटलं नाही दुर्दैवाने ते घडलं तुमच्या वहिनी सुनेत्रा वहिनी आणि अजितदादांची बहीण सुप्रियाताई यांच्यामध्ये लोकसभेला संघर्ष होईल किंवा निवडणूक होईल हे देखील कोणाला स्वप्नामध्ये वाटलं नाही त्यामुळे ह्या न घडणाऱ्या घटना गड़ना घडल्यात त्यामुळे पुढं काय होईल हे परमेश्वर सुद्धा सांगू शकणार नाही नह आता ते घडत असताना कोण कमी बाजू घेतात आणि कोण वरची बाजू घेतं याच्यावरती ते अवलंबत आहेत पण तुम्ही पाहिलं असेल पवार साहेब कधी सोडायची भूमिका घेत नाहीत ऐंशी साली त्यांना त्यांचे पन्नास आमदारामधले सत्ते त्रेचाळीस आमदार सोडून गेले त्याच्यातले त्रेचाळीसमधले एक दोन ते चार सोडले तर पुन्हा कोणी विधानसभेमध्ये दिसलं नाही पण त्यानंतर बरेच जण पवारसाहेबांच्याकडे आले पवारसाहेबांनी त्यांना स्वीकारलं देखील तर त्याच्यामुळे आता भविष्यकाळामध्ये काय होईल काही सांगता येत नाही अर्थात त्यावेळेला सोडून गेलेल्या आमदारांची त्यावेळेची परिस्थिती आणि आता तेवीस ते 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 साली सोडून गेलेल्या आमदारांची परिस्थिती ही वेगळी आहे त्याची तुलना होऊ शकत नाही या पार्श्वभूमीवरती नेमकं काय घडेल हे आता माझ्यासारख्या का कार्यकर्त्यात सांगू शकत नाहीत कोणी त्याचं भाकीत करू शकत नाहीत अण्णा एक असाही प्रश्न आहे तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी सोबत आहात म्हणजे शरद पवार साहेबांसोबत सावलीप्रमाणे आहात त्यांच्या सोबत असता निष्ठेला काही फळ मिळणार की नाही अनेक अशा चर्चा सुरू झाल्यात अंकुश अण्णांना कधी एम एल सी मिळणार नाही नाही मला आमदार होण्याची फार इच्छा आहे पण पवार साहेबांना सोडून आमदार होणं हे मला कदापि शक्य नाही माझ्या रक्तात ते नाही मी जर का पवारसाहेबांना सोडण्याची भूमिका घेतली असती तर एकोणीसशे नव्याण्णव साली मी विधानपरिषदेमध्ये काँग्रेस पक्षातर्फे आमदार झालो असतो या गोष्टीला दुर्दैवाने आज विलासराव देशमुख आपल्यामध्ये नाहीत परंतु विलासरावांचे जवळचे सहकारी उल्हास पवार हयात आहेत ज्यांनी मला विलासरावांची भेट घालून दिली ते सुरेश कलमाडी यात आहेत एकोणीसशे नव्याण्णव सालच्या निवडणुका झाल्यानंतर मी काँग्रेसमध्ये यावं अशा प्रकारचा आग्रह सुरेश कलमाडींचा होता mm -hmm. नरिमन पॉईंटवरील ओबेराव शेरेटन हॉटेलमध्ये सुरेश कलमाडी विलासराव देशमुख उल्हास पवार आणि मी अशी आमची चौघांची बैठक झाली विलासराव म्हणले अंकुशराव तुम्ही येत असाल तर था मला आनंद आहे मॅडमच्या समोर तुम्हाला उभं करतो आणि एम एल सी मिळून देतो मी त्याच क्षणाला त्यांना सांगितलं की मला आमदार व्हायची इच्छा आहे mm -hmm. पण पवार साहेबांना सोडून मी आमदार होऊ इच्छित नाही mm -hmm. सुरेश कलंबाडी ते म्हणले ठीक आहे हे मला म्हणाले ठीक आहे अंकुश विचार कर आठ दिवसांनी विचार कर आणि काय असेल ते निर्णय दे पण मी त्यांना सांगितलं की माझा निर्णय पक्का आहे आठ दहा दिवसानंतर सुरेश कलमाडींनी मला विचारलं की काय निर्णय मी म्हणलं माझा त्या दिवशी सांगितला तोच निर्णय पक्का आहे त्यानंतर विलासराव एकदा पुण्यामध्ये एक ऑगस्टच्या लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यासाठी टिळक स्मारक मंदिरामध्ये आले होते मी ऑडियन्समध्ये बसलेलो होतो त्यांनी मला बोलून घेतलं अंकुश तुझा निर्णय मला समजला तुझ्या निर्णयाला मी सलाम करतो हे वाक्य आजही माझ्या डोक्यामध्ये घोळवत आहे उल्हास पवार आहेत सुरेश आहेत आजही ते आहेत त्यामुळे मला पक्षाने दिलं मला महापौर केलं मला जे जिल्हा बँकेचं अध्यक्ष केलं मला माड्याचं अध्यक्ष केलं ठीक आहे मी जेवढं योगदान केलं त्याच्यापेक्षा कमी मिळालं असेल पण पवार साहेबांसारखा माणूस अर्थात अजितदादा सुद्धा आज अजितदादा आमच्या पक्षामध्ये नाहीत असं म्हणून मी त्यांच्याबद्दल वाईट कधी बोलणार नाही किंवा त्यांनी मला साथ दिली नो डाऊट हाऊसिंग फायनान्स असेल जिल्हा बँक असेल इतर ठिकाणी सुद्धा त्यांनी मला साथ दिली आणि पवार साहेब हे मी आडनावानी काकडे आहे पण मी स्वतःला पवार समजतो कारण माझ्या घरातल्या सुखदुःखामध्ये माझ्या घरामध्ये जेवढी लग्न झाली त्या लग्नाला सगळ्यां माझ्या मुलाचं लग्न पुतणीचं लग्न मुलीचं लग्न सगळ्या लग्नाला पवारसाहेबांची उपस्थिती दादांची उपस्थिती ज्या दुःखद घटना घडल्या दुःखद घटना घडल्यानंतर मला येऊन सांत्वन करणं आमच्या कुटुंबियांचं सांत्वन करणं हे झालेलं आहे आणि त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये पवारसाहेबांनी काही गोष्टीमध्ये माझ्यावरती फार मोठे विश्वास सोपवलेले आहेत जे मी उघडपणे सांगू शकत नाही कारण ज्या विश्वासाने त्यांनी माझ्यावरती काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्या आम्ही पूर्ण करून दाखवलेल्या आहेत अर्थात त्या सांगण्यासारख्या नाहीत त्यामुळे मी ते सांगू शकत नाही शेवटचा प्रश्न या प्रश्नाने आपण मुलाखतीचा शेवट करूया ज्यावेळेस लोकसभेचा निकाल लागला आणि दहा पैकी आठ जागा आठ उमेदवार तुमची निवडून आले त्यानंतर तुम्ही साहेबाच्या अत्यंत जवळ असता साहेबांनी कसा आनंद व्यक्त केला काय बोलले होते या विजयानंतर तुम्ही नाही माझं आणि त्यानंतर साहेबांचं काही बोलणं झालं नाही आता नऊ तारखेला कारण काय त्यानंतर ज्या घडामोडी घडत गेल्या त्या घडामोडीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी बोलणं आणि त्यांचा वेळ घेणं हे मला काही प्रशस्त वाटलं नाही त्यामुळे मी बोललो नाही आत्ताच मात्र फक्त मी एक त्यांना एस एम एस केला आहे की दहा तारखे दहा जूनला आपला पंचवीसावा वर्धापन दिन आहे साहेब आपण पुण्यामध्ये आहात तर पुण्याच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये आपल्या हस्ते ध्वजवंदन व्हावं हाच एस एम एस आणि त्यांचाच मला आत्ता फोन येत होता दुर्दैवाने ते कट झाला त्यामुळे नऊ तारखेला येतील तेव्हा त्यांची प्रतिक्रिया किंवा ते, ते समजेल वर्धापन दिनाची दहा तारखेला जो वर्धापन दिन नगरमध्ये होतो नगरलाच वर्धापन दिन करण्याचा विशेष काही कारण कारण अनेक <laughs> कारण असू शकतात पण एका सर्वसामान्य कुटुंबातला एक साधा कार्यकर्ता दहा बाय दहाच्या खोलीत राहणारा कार्यकर्ता आज पवारसाहेबांनी त्याला विधानसभा दाखवली आणि आता लोकसभा दाखवली हे चित्र महाराष्ट्राला हे अप्रूक आहे आणि हा संदेश द्यावा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेब हे शून्यातून निर्माण करू शकतात त्याच्यामुळे त्यांना एक संदेश द्यावा महाराष्ट्रामध्ये म्हणून आहे कोणाला खिजवण्याचं प्रकार किंवा कोणाच्या नाकावरती टिचून आम्ही त्या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करतो असं कोणी समजू नये खरं म्हणलं तर साहेबांशी ज्यावेळेला आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती साहेब म्हणले की आपण वर्धापन दिन अतिशय साधेपणाने साजरा करूया किंबहुना साहेबांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना होती की यावेळचा आपला पंचवीसावा वर्धापन दिन हा दुष्काळाच्या विषयावरती आपण कसा साजरा करू अशी कल्पना होती परंतु आपण पाहिलं की यावेळेला मान्सून वेळेवरती येतोय समाधानकारक मान्सून येईल असं असल्यामुळे तो विषय थोडासा बाजूला राहिला आणखी कोणाला खिजवावं कोणाच्या नाकावरती टिचून आम्ही वर्धापन दिन नगरला साजरा करतो असं माध्यमांनी समजू नये आणि इतरांनी कोणी समजू नये तुम्ही रोखोक प्रश्नाला आमच्या रोखोक उत्तर दिले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद